येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. 25,000 जनावरांचे स्थलांतर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अजून जीवित हानी नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सतर्कतेने पुराची भीषणता टळली. गतवेळी आलेल्या महापुरात अनेक जनावरांचे बळी गेले होते. औदुंबर परिसरात जनावरांनी भरलेला अख्खा गोठाच वाहून गेला होता. अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली होती. यावेळी लोकांच्या व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टाळण्यात यश आलं आहे. अलमट्टी धरणातील व कोयना धरणातील पाणी विसर्गाच्या समन्वयामुळे पुराची भीषणता कमी करता आली आहे. आतापर्यंत 10,000 कुटुंबासमेत 25,000 जनावरांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गा संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचीही भेट घेतली होती. यामुळे अलमट्टी धरणातून व कोयना धरणातून समन्वयाचे पाण्याचा विसर्ग केल्याने सांगली कोल्हापूर भागात पुराचा जास्त फटका बसलेला दिसत नाही. पालकमंत्री जयंत पाटील या सगळ्या घडामोडींवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या तत्परतेमुळे यावर्षी पुराचे संकट भीषण झालेले नाही. प्रशासन सतर्क असल्याने जीवितहानी टाळण्यात यश आलं आहे. NDRF च्या टीमकडून बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.